हाय फ्रेंड्स, स्कूल क्लोज झालेले आहेत आणि समर वेकेशन स्टार्ट झालेलं आहे। तर या समर वेकेशनमध्ये अशा काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता ज्या फन आहे, आणि तुमच्या मुलांना नक्कीच तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज देऊन बिझी ठेवू शकतात, म्हणजे मुलं बोरही होणार नाही। तर हा व्हिडिओ कम्प्लीट लास्टपर्यंत बघा, आणि माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकन आहे, त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील। सबस्क्राईबचं बटन हे फ्री आहे, त्याचे काही चार्जेस लागत नाही, त्यामुळे सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका। तर व्हिडिओला स्टार्ट करूया। द फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आर्ट अँड क्राफ्ट। आर्ट अँड क्राफ्टचे बरेच असे ट्युटोरियल्स आहे यूट्यूबवर, फेसबुकवर, ते तुम्ही बघून शिकू शकतात नवीन एखादा आर्ट अँड क्राफ्ट, किंवा बरेच जण ऑनलाईन क्लासेसही घेतात, तेही जॉईन करू शकतात आणि नवीन एखादं आर्ट अँड क्राफ्ट शिकू शकतात। गार्डनिंगची पण आवड असेल तर एखादा फ्रूट किंवा व्हेजिटेबल तुम्ही त्यांना लावायला देऊ शकतात, म्हणजे तुमची मुलं डेली ते किती प्रोग्रेस झालं आहे ते झाड ह्याच्यावर लक्ष ठेवतील, रोज त्याला पाणी घालतील आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण ते बिझी राहतील। त्यानंतर नो फायर कुकिंग तुम्ही त्यांना देऊ शकतात, किंवा एखादी भाजी त्यांना निवडायला किंवा सोलायला असं देऊ शकतात। ही पण एक फन ॲक्टिव्हिटी मुलांना वाटते खूप, असं मुलांना जर कुकिंगची आवड असेल तर ती मुलं नक्कीच ते करतील। किंवा सँडविच वगैरे जर तुम्ही कधी बनवणार असाल तर तेही तुम्ही मुलांना बनवायला देऊ शकतात, तर ही ॲक्टिव्हिटी पण मुलांना खूप आवडेल। तुमच्या मुलांचं हँडरायटिंग तेवढं चांगलं नसेल तर तुम्ही डेली एखादा पॅरा देऊन, काही लाईन्स देऊन त्यांच्याकडून लिहून घेऊ शकतात, म्हणजे हँडरायटिंगची थोडी प्रॅक्टिस होईल। किंवा मार्केटमध्ये बरेच असे बुक्स मिळतात हँडरायटिंग रायटिंगचे, तेही आणून त्याच्यावर लिहायला ही ॲक्टिव्हिटी पण जर दिली तर त्यांचं हँडरायटिंग पण इम्प्रूव्ह होईल आणि त्यांना एक थोडा टाईमपास पण होईल त्यांचा, रोज काहीतरी फक्त बघून लिहायचं आहे ह्यामध्ये। त्यानंतर DIY असं टेंट बनवायचं घरी, हे टेंट बनवताना तुम्ही तुमच्या मुलांचीच हेल्प घ्या, म्हणजे त्यांनाही खूप असं एक्साइटमेंट राहील की स्वतःने बनवलेलं असं होममेड टेंट आहे, आणि त्याच्यावर असे फेरी लाईट्स वगैरे सोडा। आता हे टेंट तुम्ही तुमच्या जुन्या साडीपासून बनवू शकतात, किंवा एखादी बेडशीट वगैरे असेल त्याच्यानेही बनवू शकतात। नंतरची ॲक्टिव्हिटी आहे क्ले आर्ट। आता क्ले आर्टचं पण क्ले असे मार्केटमध्ये बरेच मिळतात आणि त्याच्यासोबत मोल्ड्स पण मिळतात, तर क्लेने तुम्ही काही शेप्स वगैरे बनवायला सांगू शकता तुमच्या मुलांना। किंवा थोडी मोठी मुलं असतील तर तुम्ही एड्राय क्ले किंवा पॉलिमर क्ले पण येतं, त्याच्याने पण काही शेप्स किंवा ॲनिमल्स, बर्ड्स वगैरे असे बनवून, ही पण एक फन ॲक्टिव्हिटी मुलांसाठी राहील। बरेचदा असं होतं की बरीच अशी खेळणी असतात की ज्याच्यानी खेळून खेळून मुलं कंटाळतात आणि मग नंतर त्या खेळण्यानी खेळतच नाही, तशीच पडून राहतात आणि आपण ती ठेवून देतो। मग जर गुड कंडिशनमध्ये असेल तर आपण ती बांधून वगैरे ठेवून देतो, तर अशी कोणती खेळणी असेल तर नक्कीच ह्या समर वेकेशनमध्ये काढून द्या, जर ज्या खेळण्यानी बरेच महिने किंवा वर्ष खेळले नसतील मुलं। तर आणखी अशी खेळणी जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही मुलांना दिली तर नक्कीच त्याच्यासोबत, त्या खेळण्यांसोबत काही अटॅचमेंट असते, ओल्ड मेमरीज असतात, तर मुलांना नक्कीच फन वाटेल त्या परत खेळण्यांबरोबर खेळायला। त्यानंतर सध्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, आता या समर वेकेशनमध्ये डान्सिंग, सिंगिंग किंवा नवीन लँग्वेज वगैरे शिकू शकतात। तुम्ही क्लासेस जॉईन करा किंवा ऑनलाईन पण बरीच ट्युटोरियल्स आहेत, तर अशी एखादी न्यू स्किल तुम्ही शिकू शकतात मुलांना। आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण मुलं एंगेज राहतील, बुक्सची आवड असेल तर लायब्ररी जॉईन करा। त्यानंतर मार्केटमध्ये बरेच असे सायन्सचे एक्सपेरिमेंटचे DIY किट येतात, ते तुम्ही आणून मुलांना देऊ शकतात। एज ग्रुपवाईज असे किट येतात, किंवा घरीच तुम्ही एखादं तुम्हाला एक्सपेरिमेंट येत असेल ते तुम्ही तुमच्या मुलांबरोबर शेअर करू शकतात, ट्राय करू शकतात, पण एक फन अँड लर्न ॲक्टिव्हिटी मुलांसाठी। फ्रीज मॅग्नेट आपल्याकडे असतात तर फ्रीज मॅग्नेट तुम्ही नवीन एखादा मुलांकडून बनवून घेऊ शकतात, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही देऊ शकतात। किंवा जी आपल्याकडे ऑलरेडी आहे त्याला थोडंसं पेंट करून, थोडंसं काही काही
डिझाईन्स वगैरे ड्रॉ करून असं न्यू असं फ्रिज मॅग्नेट बनवून घेऊ शकतात मुलांकडून. ही ॲक्टिव्हिटी नक्कीच मुलांना आवडेल. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे फॅमिली ट्री. आता मी इथे एक इमेज शो केलेली आहे, तुम्ही सिमिलर ड्रॉ करू शकतात किंवा डिजिटली ड्रॉ करू शकतात किंवा डिफरंट टाईपचे असे फॅमिली ट्री बनवू शकतात. आणि फॅमिली ट्रीमध्ये असे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो मुलांचे आणि तुमच्या पेरेंट्सचे फोटो असे स्टिक करायला तुम्ही जर दिले मुलांना, तर ही ॲक्टिव्हिटी पण मुलांना नक्कीच आवडेल आणि हे फॅमिली ट्री बनवायला त्यांना नक्कीच फन वाटेल. मुलांचे टॉयज असतात ते आपण नेहमीच क्लीन करतो, जर्म्स वगैरे होतात त्यामुळे आपण नेहमी क्लीन करतो, पण आता सध्या समर वेकेशन आहे आणि त्यांना काहीतरी फन ॲक्टिव्हिटी पाहिजे म्हणून मुलांनाच एखादा टब द्यायचा, त्याच्यात पाणी आणि लिक्विड सोप द्यायचा आणि मुलांनाच सांगायचं की त्यांचे टॉयज काही क्लीन करायला, जर ते वॉशेबल असतील तर तसे इझी वेमध्ये जर ते वॉश करू शकतात असे टॉयज त्यांना द्यायचे. त्यांनाही फन वाटेल की त्यांचे टॉयज ते स्वतः असे क्लीन करतायत. त्यानंतर जर्नल रायटिंग, तुम्ही ही ॲक्टिव्हिटी पण मुलांना देऊ शकतात. आता जर्नल रायटिंग तुम्हाला कसं लिहायचं किंवा काय लिहायचं हे माहिती नसेल तर तुम्ही गुगल सर्च करू शकतात. पेबल्स पेंटिंग पण ही ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांना देऊ शकतात. एखादी कलर द्यायचे आणि काही पेबल्स द्यायचे त्याच्यावर पेंट करायला जर तुम्ही मुलांना सांगितलं तर ही पण एक फन ॲक्टिव्हिटी राहील मुलांसाठी. त्यानंतर ॲक्टिव्हिटी आहे इथे मंडला ड्रॉइंग. मंडला ड्रॉ करायचं आणि ते कलरिंग करायचं ह्याच्यासाठी खूप असं कॉन्सन्ट्रेशन लागतं, तर ही पण ॲक्टिव्हिटी तुम्ही देऊ शकतात फन ॲक्टिव्हिटी. आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे करावं लागतं, ड्रॉ करावं लागतं. त्यानंतर बुक्स वगैरे रीड करायला खूप आवडत असेल तर बुक्स रीड करायला देऊ शकता तुम्ही मुलांना, किंवा जुने तुमच्याकडे मॅगझिन्स वगैरे असेल ते काढून द्या, ते पण रीड करायला मुलांना नक्कीच आवडेल. त्यानंतर DIY असे विंड चाइम्स तुम्ही मुलांकडून बनवून घेऊ शकता, त्याचे ट्युटोरियल्स तुम्हाला यूट्यूबवर मिळतीलच. त्यानंतर आहे पेपरक्राफ्ट. पेपरक्राफ्टचे तुम्ही बर्ड्स ॲनिमल्स हे पण बनवू शकता आणि ही पण एक फन ॲक्टिव्हिटी असेल मुलांसाठी. त्यानंतर आहे वर्कआउट. वर्कआउटचं पण काही ऑनलाईन सेशन्स तुम्ही जॉईन करू शकतात आणि म्हणजे मग तुमची मुलं थोडी एंगेज राहतील ह्यामध्ये पण, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण. इथे आहे हे DIY बर्ड फीडर. हे असं बर्ड फीडर तुम्ही बनवायला सांगितलं जर तुमच्या मुलांना नक्कीच त्यांना आवडेल. जसं इथे एक प्लास्टिकची बॉटल घेतली आणि त्याला होल्स केलेले आहेत, असं जर तुम्ही मुलांना बनवायला सांगितलं बर्ड फीडर तर नक्कीच त्यांना ही पण ॲक्टिव्हिटी आवडेल. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे टीशर्ट पेंटिंग. टीशर्ट पेंटिंग पण टीशर्ट असं एखादा प्लेन असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर पण तुम्ही ॲकॅले कलर्सनी पेंट करायला तुमच्या मुलांना सांगू शकतात. ही ॲक्टिव्हिटी पण नक्कीच मुलांना आवडेल. किंवा अगदीच खूप लहान मुलं असतील तर जुनं एखादं टीशर्ट देऊन त्याच्यावर पेंट करायला जरी मुलांना सांगितलं तरीसुद्धा ही पण ॲक्टिव्हिटी मुलांना फन वाटेल. त्यानंतर इथे आहे हे शॅडो पप्पेट. हे असे शॅडो पप्पेट बनवू शकतात हँडचे. ही पण एक फन ॲक्टिव्हिटी असेल मुलांसाठी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे फोम क्राफ्ट. शेव्हिंग क्रीम असते ना, त्याच्याने फोम बनवायचा आणि त्या फोमवर थोडासा कलर ॲड करायचा, डिफरंट कलर ॲड करायचा आणि डिफरंट कलर ॲड करून तुम्ही एखादा रेनबो बनवायला सांगू शकता तुमच्या मुलांना. ही पण एक फन ॲक्टिव्हिटी असेल आणि फोमनी त्या खेळायला पण मुलांना खूप आवडेल. तर कोणती फन ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवडली हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला अजूनही लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. टिल दॅन बाय.